शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेला आणखी एक हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी उघडकीस आणला. एक रशियन तरुणीसह एक नेपाळी, 7 बांगलादेशी आणि 3 भारतीय अशा 12 तरुणींची सुटका करून 5 दलालांना मध्यरात्री अटक करण्यात आली. कोरेगाव पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 28 जानेवारीला मध्यरात्री 12:30 सुमारास ही कारवाई करण्यात आली. रामदेव खरबू यादव वय 37 झारखंड, इस्माइल कौसर खान वय 23 लातूर, व्यंकटेश व्यंगण्णा राव वय 38 आंध्र प्रदेश, योगेश सुरेश पवार वय 27 नागपूर आणि महादेव ज्ञानोबा मुसळे वय 25 नांदेड अशी अटक केलेल्या 5 दलालांची नावे आहेत. कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रोडवरील गल्ली क्रमांक 7 येथे असलेल्या गोल्डफील्ड पार्क या इमारतीत 3 मजल्यावर हे 5 जण एकूण 12 मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्या 12 मुलींची सुटका करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले. बर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मधुबाला चव्हाण, कर्मचारी दत्तात्रय निकम, शशिकांत शिंदे, अतिश धुमाळ, सोहनलाल सुटेले, संदीप होळकर, राकेश बोईने, दमयंती जगदाळे, वैशाली जाधव, कृष्णा माचरे आणि दीपक जडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुटका केलेल्या 12 जणींमध्ये 23 वर्षे वयाची एक रशियन उझबेकिस्तान तरुणी असून सुमारे 1 वर्षापासून ती भारतात राहते. पुण्यात 4 ते 5 दिवसांपूर्वी तिला आणण्यात आले. यापूर्वी ती दिल्लीमध्ये राहत होती. बंगळूर येथे तिच्या विरोधात एक खटला दाखल असून त्याच पोलिसांनी तिचा पासपोर्ट जप्त केला आहे. प्रवासी व्हिसावर ती भारतात आली होती. ती अस्खलित हिंदी बोलते, त्यामुळे 1 वर्षापेक्षा जास्त काळ भारतात राहत असावी असा पोलिसांचा कयास आहे. तिच्यासह अन्य 7 तरुणी बांगलादेशी आहेत. त्यापैकी एका मुलीकडे कलकत्ता शहरातून दिले गेलेले भारतीय मतदान कार्ड आहे. दिल्ली येथून आणल्या गेलेल्या एका मुलीचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे, तर एक पदवीपर्यंत शिकलेली तरुणी आहे असे बर्गे यांनी सांगितले. या सर्व मुलींना सध्या निरीक्षण गृहात ठेवण्यात आले असून त्यांना त्यांच्या गावी पाठवून देण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव पार्क भागामधील एक नगरसेवक आहेत, बाबू वागसकर नाव आहे त्यांचं. या नगरसेवकांकडून आम्हाला 2 दिवसापूर्वी अशी इन्फॉर्मेशन मिळालेली होती की कोरेगाव पार्क परिसरामध्ये काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालवलं जात आहे. त्यासाठी काही गाड्यांचे नंबर त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेले होते. त्याचप्रमाणे हे गोल्ड फील्ड प्लाझा या नावाची बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचा सुद्धा त्यांनी त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये उल्लेख केलेला होता. ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेले 2 दिवसापासून ट्रॅप लावत होतो. काल रात्री ज्यावेळेस आम्हाला कन्फर्मेशन मिळाले की काही एजंटचे नंबर आम्हाला मोबाईल नंबर मिळाले जे पिम म्हणून काम करतात त्या ठिकाणी, त्या पिमचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही त्या बोगस कस्टमरद्वारे त्या कॉन्टॅक्ट एजंटला कॉन्टॅक्ट केला. एजंटला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी 1 तासाचे 10,000 रुपये सांगितले. आता या बिल्डिंगमध्ये त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच डुप्लेक्स फ्लॅट बनवलेला आहे. त्या ठिकाणी डुप्लेक्स फ्लॅटमध्ये वरच्या बाजूला 2 बेडरूम तयार केलेले आहेत. त्या दोन्ही बेडरूममध्ये शॉर्ट टाईमसाठी जर कुठे कस्टमर गेला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी रूमचे चार्जेस 1 तासाचे म्हणून 1,000 रुपये वगैरे घेतले जात होते आणि त्याच ठिकाणी ते गिरायकांना एंटरटेनमेंट केलं जात होतं. ही इन्फॉर्मेशन ज्यावेळेस बोगस कस्टमर गेला त्यानंतर 10,000 रुपये त्याचे 1 तासाचे ठरले आणि त्या बोगस कस्टमरनी ते ट्रान्झॅक्शन होत असताना मला ग्रीन सिग्नल दिला की कन्फर्मेशन दिलं त्या ठिकाणी की प्रॉस्टिट्यूशन नक्की या ठिकाणी होत आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही रेड केलेले आहे. या रेडमध्ये आम्हाला एकूण 12 मुलींची आम्ही सुटका केलेली आहे. 12 मुलींपैकी 1 मुलगी आहे ती उझबेकिस्तान रशियन आहे, दुसरी मुलगी जी आहे ती बांगलादेशची आहे आणि 1 मुलगी त्यातील नेपाळची आहे. या व्यतिरिक्त 7 मुली ज्या आहेत त्या बांगलादेशच्या असून 1 महाराष्ट्राची आणि 1 दिल्ली येथील आहे. आता या ठिकाणी आम्ही कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी 5 एजंट आम्हाला मिळालेले आहेत. हे एजंट पण वेगवेगळ्या भागातील असून महाराष्ट्रातील 4 आहेत, 1 झारखंडचा आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे. आता गुन्ह्याची व्याप्ती पाहता थोड्या वेगवेगळ्या राज्यातल्या 3 ह्या वेगवेगळ्या देशांमधून ह्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. हे कशा प्रकारचं नेटवर्क आहे याच्या संबंधामध्ये आम्ही थोडा डीपली तपास करत आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडे पुढील तपास गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन करत आहे.